नमस्कार मित्रांनो, मी प्राची तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे स्वादिष्ट व्यंजन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत पौष्टिक व्हेजिटेबलचा रवा ढोकला। जर तुम्हाला आजची माझी ही रवा ढोकल्याची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग बघूया त्यासाठी लागणारं साहित्य। इथे मी एक वाटी रवा, एक वाटी दही घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, एक पाउच इनो घेतलेला आहे फ्रूट स्लॉट फ्लेवरचा, आवश्यकतेनुसार पाणी, त्यानंतर गाजर घेतलेला आहे एक मुठभर, सिमला मिरची घेतलेली आहे तेवढीच, मक्याचे दाणे घेतलेले आहेत उकडून, मटर घेतलेले आहेत उकडून, टोमॅटो घेतलेला आहे, परसबी घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे। सगळं मी एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता। त्यानंतर इथे फोडणीसाठी इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक छोटा चमचा राई, एक छोटा चमचा तीळ पांढरे, दोन छोटे चमचे मिरची पूड, तेल दोन मोठे चमचे, कोथिंबीर थोडीशी सजावटीसाठी, चार मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट। त्यानंतर वळूया कृतीकडे। पहिल्यांदा आपण एका बाउलमध्ये रवा घ्यायचा आहे, त्यानंतर आपण दही घालणार आहोत त्यामध्ये, आणि आता रवा आणि दही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि रवा ढोकळा बनवताना आपण जेवढ्या प्रमाणामध्ये रवा वापरतो तेवढ्याच प्रमाणात आपल्याला दही वापरायचं आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत त्यामध्ये। त्यानंतर आता आपण थोडं थोडं पाणी घालत एक बॅटर तयार करायचं आहे, थोडं जाडसरच बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे। आणि आता आपण झाकण ठेवून 10 मिनिटे हे बॅटर व्यवस्थित सेट होत ठेवून द्यायचं आहे, बाहेरच ठेवायचं आहे आपण। त्यानंतर 10 मिनिटांनी आता बघा आपला रवा व्यवस्थित फुललेला आहे आणि छान घट्ट झालेला आहे। आवश्यक असल्यास थोडं आणखीन पाणी घालून आपण व्यवस्थित एकदा ढवळून घ्यायचं आहे। खूपच घट्ट झालं असेल तरच आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं आहे। अगदी घट्ट ठेवायचं नाही आहे आणि पूर्ण पातळही करायचं नाही आहे, थोडं जाडसरच आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये आता ह्या कापलेल्या सर्व भाज्या घालायच्या आहेत, आणि मी मक्याचे दाणे आणि मटर दोन्हीही उकडून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आता आपण सर्व भाज्या घालून घेतल्या की एकदा व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटरमध्ये। आणि आता आपण पाणी घालायचं नाही आहे, आपल्याला जी कन्सिस्टन्सी हवी आहे ती आपण व्हेजिटेबल टाकायच्या आधीच करून घ्यायची आहे। त्यानंतर मी इथे 2 मोठे चमचे तेल घालत आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे। आपला आता ढोकल्याचं बॅटर रेडी झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला ज्या मोल्डमध्ये सेल्ट करायचं आहे, इथे मी डब्याचा वापर केलेला आहे, त्याला पूर्ण मी तेल लावून घेतलेलं आहे आणि थोडीशी मिरची पूड घातलेली आहे। त्यानंतर इथे मी इनो घेतलेला आहे एक पाउच आणि त्याच्यामध्ये आपण 1 मोठा चमचा जरासं पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित बॅटर ढवळून घ्यायचं आहे आणि आपल्याला लगेचच नंतर मोल्डमध्ये घालायचं आहे। तर व्यवस्थित ढवळून झालं, आता हा बॅटर मी डब्यामध्ये भरून घेत आहे। ह्यामध्ये आपण मिरची कापून टाकलेली नाही आहे, तर मिरची पूड टाकल्याने थोडं तिखटपणा येतो आपल्या ढोकल्याला। आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा टॅप करून एअर बबल्स घालवायचे आहेत आणि नंतर पुन्हा एकदा मी थोडीशी मिरची पूड वरून घालत आहे बॅटरवर। आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत ढोकला, त्यासाठी इथे मी कुकर 10 मिनिटे प्रीहीट करून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण ढोकला बॅटरचा डबा ठेवायचा आहे आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिटे मध्यमाचावरती आपल्याला ढोकला शिजत ठेवायचा आहे। त्यानंतर 10 ते 15 मिनिटानंतर आपण बांबू स्टिक किंवा सुरीच्या मदतीने ढोकला शिजला आहे की नाही ते बघणार आहोत। व्यवस्थित आपली काठी निघालेली आहे, याचा अर्थ आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे। आता मी ढोकळा रूम टेम्परेचरवर थंड होत ठेवत आहे। त्यानंतर आपण सुरीच्या सहाय्याने बाजूच्या कडा सोडून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आपल्या कडा सोडून झाल्या की आपण ह्या डब्यामध्येच फोडणी देणार आहोत। त्यासाठी मी इथे तडका पॅन गरम केला आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातलं आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला राई घालायची आहे। त्यानंतर 1 छोटा चमचा तीळ घातलेले आहेत मी आणि आता व्यवस्थित राई आणि तीळ
थोड़े फुलले कि आपण त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे 10 ते 12, त्यानंतर मिरची घालायची आहे, मिरची मी उभी कापून घेतलेली आहे, आणि कोथिंबीर घालून छान तडका तयार झाला की आपल्याला तडका घालायचा आहे ढोकल्यावर। हा रवा ढोकला असल्याने हा ढोकला आपल्याला सुका सुका लागत नाही, त्यामुळे ह्यामध्ये पाणी घालायची गरज नसते। जेव्हा आपण बेसन ढोकळा बनवतो तेव्हाच आपल्याला सुकापणा येतो, त्यामुळे आपण पाणी घालत असतो। आता आपण आपल्याला हवे त्या साईजचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत ढोकळ्याचे। अशा पद्धतीने मी चौकोनीच तुकडे पाडत आहे। तर तयार आहे आपला पौष्टिक व्हेजिटेबल रवा ढोकळा। जर तुम्हाला आजची माझी ही रवा ढोकळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग।